तर आपल्या सबस्क्रायबर साठी काही ऑफर किंवा काय असं तुमच्या डोक्यात आहे का की त्यांच्यासाठी काय वेगळं करू देऊ ना काय काय पाहिजे? कारण समजा एखाद्याने पहिली गाय केली किंवा आपल्या सबस्क्रायबर कुठून आला आणि त्यांनी पहिली गाय बुक केली तर त्याला काय कन्सेशन किंवा ठराविक काय असं भेटेल? डायरेक्ट फक्त नाव सांगितलं की मित्रांनो हे फक्त ह्या लॉट मध्ये जी पहिली गाय बुक करेल त्यांच्यासाठी आहे. नमस्कार. सिविक डेरियन फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. ह्या गाई कधी आणलेल्या आहेत आणि किती आहेत गाई आपल्याकडे? आता आठ गाई आहेत. आणि आता म्हणजे बऱ्याच दिवसातून व्हिडिओ टाकते तर आता सध्या गाईचे रेट कमी झालेत किंवा काय? तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की गाईचे दर खूप कमी झालेत. असं काय झालंय म्हणते का, आता हे आपल्या गाय आहेत बंगलोरच्या, बरोबर. आता म्हणते ते खूप कमी झाले पण आपल्या तर कोण कमी देत नाही. पहिली गोष्ट, आपण गाय घ्यायला गेलो तर आपल्याला कोण कमी देत नाही, आहे तर किमतीत आहे. आणि पहिली गोष्ट बाय, आपल्या इथं महाराष्ट्रात जरी 2 रुपये जर कमी झाला असेल तर बँगलोरमध्ये 2 रुपये जर वाढला आहे, ते काय स्वस्त देत नाहीत, आपल्याला काय स्वस्त भेटत नाही, कुठेतरी तडजोड करून गाय घ्या लागते. आणि आता आपले दुधाचे जे गाय आणलेत काय रेंज आहे दुधाचे? दुधाचे सगळ्या 25+ आहेत. सगळ्या 25+. आणि किती दुख त्याच्यात? हे किती दातावर आहे? जे दात बघू, दातात तिसरं देत त्याचे काय दातांना पूर्ण आहे. तीन पायलर आणलेले आहेत. ही पण म्हणजे दुधाचे ऍव्हरेज 25च. कासनला पण घोळ बऱ्यापैकी म्हणजे सरासरी एक 15 दिवस, महिना 20 दिवसाच्या आसपास. तिकडचे काय बऱ्यापैकी कॉम्पॅक्ट ऑर्डरचे आहेत. ही जर पहिले किती सांगितलेलं 25+ चाललंय. काय होत तिकडे जर 24 चालले ना जर आपल्या इथं वर चालायचं असतंय ना, वाकाचा प्रमाण जास्त. ही किती जातावर आहे? कडदा चिल्ले पूर्ण नाही अजून लावती. पण हिची काय किंमत होईल? हिची किंमत आपण 1,20,000 देऊ. 1,20,000. हिला दिवस जवळ आहेत मला वाटतं. ही जास्त दिवस नाही घ्यायची ना. कुठली? ही पण 20 दिवस येत. 20 दिवस गेली नाही, कारण कास बिस्तरी जी टाईट नाही. पहिलं रे सर 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 ऐक, केस जरा जास्त दिसते. नाही नाही, दोनच जात आहे. गायला मग हाईट चांगली आहे मग. आणि हे गाय किती पर्यंत जाईल? 1,22,000. केसामुळे थोडेसे शिरा दिसत नाहीत पण शिरा आहेत. त्या आता कॅमेरा दिसतात की नाही माहिती. शिरा चांगले आहेत. गायचं उभं राहायचं पण बघा की पायामध्ये गॅप देऊन उभं राहते. महत्वाचं तीच पाहिजे ना. आता आपल्याकडे शक्यतो कोले गाया जास्त आहे. ही किती दुख त्याची? ही बी दुसरी घातली. आणि दाताला? ही पण दाताला नाही, दातातच करतात शिल्लक. काज बीज पण अजून बऱ्याच सर शिल्लक आहे. ही जी पण रेंज तीच का थोडंफार वर खाली? त्याचा हिशोबाचं. ही काय देऊ आपण देऊ ही पण ही चांगली गाय आहे. कारण शिंग नसलेली बऱ्याच लोकांना पाहिजे असते. हिच्यापेक्षा ही मोठी आहे. हिच्यापेक्षा ही मोठी आहे. पहिला ही किती? 4 दात आहे. ह्यांचे काय दर होत? 1,25,000. बरेच माणसं म्हणतात की पहिल्या रुग्णांचं दर वाढतं किंवा पहिल्या दुसऱ्यात वाढतं आणि तिसऱ्याच्या पुढे कमी होतात.
पण दूध तर तिसऱ्या तुझ्या पुढे जास्त देतात. ही पण 15-20 दिवस घेईल काय शक्यतो बघायचं काय कासल लागून आलं लगेच येत नाही पूर्ण भरल्याशिवाय. हो अजून डिहायड्रेट असतील काय थोडे एक दोन दिवस राहिले की ऑटोमॅटिक तब्येती वाईट सुधारते. ही किती दुखत्याची जास्त दिवस ही किती दुखत्यावर ही दुसऱ्या वेळेला ही पण दुसऱ्या वेळेला दात झाले असतील नाही दात झाले दुसरं दुसरं म्हणून तिसरं पकडायचं कासा दिसते ते काय आता बसून उठली तरी पण चांगली कास दिसते. ह्यांची काय दुधाची टायमिंग आहे ठीक आहे 1:25 दूध किती चाललंय खान दूध 30-32 लिटर आरामशीर 30-32 चालेल मोठी आहे मोठी तर आहेच जेवढे फाकून उभे राहतात तेवढे दुधाला सरळ चालते असं म्हणते ती तरी एक विकली ना कासा चांगले करते कासा यांच्या कॉम्पॅक्ट असतात आपल्याकडे वाकडं तिकडं काय नाही कासा बघायसारखे असत ते आपल्या लोकांना सिमेंटवर काम करायचं म्हणलं की नको वाटत डायरेक्ट मोठ्या काय पाहिजे आपल्या लोकांना डायरेक्ट मोठ्या काय पाहिजेत सांभाळायचं कुणी काय पहिलं त्याला चारदा चांगली दिसते मोठ्या 25-26 कमीत कमी. बरं आपण बरेच दिवस झाला आता व्हिडिओ बनवतोय तर आपल्या सबस्क्रायबरसाठी काही ऑफर किंवा काय असं तुमच्या डोक्यात आहे की त्यांच्यासाठी काय वेगळं करू देऊ ना काय काय पाहिजे कारण समजा एखाद्याने पहिली गाय केली किंवा आपल्या सबस्क्रायबर कुठून आला आणि त्यांनी पहिली गाय बुक केली तर त्याला काय कन्सेशन किंवा ठराविक काय असं भेटेल डायरेक्ट फक्त नाव सांगितलं की मित्रांनो आपल्या सिविक डेअरी अँड फार्मिंगचं नाव सांगितलं की आपल्याला 2-3 हजारचा डिस्काउंट मिनिमम भेटेल ठीक आहे. आणि तुमचं पूर्ण पत्ता आणि फोन नंबर मुक्काम पोस्ट आंबोडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा फोन नंबर आहे 74-20-99-21-47 फोन नंबर परत एकदा सांगा 74-20-99-21-47 इंग्लिश 7420-99-21-47 ठीक